बस स्थानक येथील अँटीजेन चाचणीत सतरा रुग्ण तर रेल्वे स्टेशन येथील अँटीजेन चाचणीमध्ये दहा रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिलेल्या आदेशानुसार एस टी स्थानक आणि रेल्वे स्थानकावर गेल्या दोन आठवड्यापासून कोरोना प्रतिजन चाचण्या सुरू आहेत एस टी स्थानकात आज मितीस एकूण एक हजार तीनशे शहाण्णव तर रेल्वे स्थानकात सातशे एक्क्याण्णव प्रवाशांची तपासणी करण्यात आली यात एस स्थानकावर सतरा तर रेल्वे स्थानकात दहा प्रवासी बाधित आढळले आहेत तीन एप्रिलपासून मनपा आरोग्य विभागाने ही यंत्रणा सक्रिय केली शहरात येणाऱ्या सर्व प्रवाशांची सरसकट तपासणी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते त्यानुसार गेल्या आठवड्यापासून या तपासण्या सुरू करण्यात आलेल्या आहेत सुरुवातीला या यंत्रणेस प्रतिसाद नव्हता मात्र आता अनेक नागरिक बाहेर पडत असून तपासण्याचं प्रमाण हे सुरुवातीच्या संख्येपेक्षा अधिक आहे अशी माहिती मनपा आरोग्य प्रशासनाने दिली आहे